नमस्कार मित्रांनो, नुकतीच कलर्स मराठीवर सुरू झालेली काव्यांजली ही मालिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहे. या मालिकेत निगेटिव्ह रोल करून सुद्धा प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा विश्वजीत म्हणजेच पियुष रानडे बद्दल जाणून घेऊया. पियुषचा जन्म 28 मार्च 1983 ला नागपूर येथे झाला. त्याचे 2023 नुसार वय 40 वर्ष इतके आहे. त्याने त्याचे शालेय शिक्षण बडोद्यातील तेजस हायस्कूल मधून पूर्ण केलं आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बीकॉम आणि बॅचलर इन थिएटर्स मधून ग्रॅज्युएशन केलं. पियुषच्या वडिलांचे नाव विभास रानडे आणि आईचे नाव विदुला रानडे आहे. त्याच्या मानलेल्या बहिणीबद्दल बोलायचं झालं तर ती एक फेमस ऍक्ट्रेस श्रेया बुगडे आहे. तो विवाहित असून त्याची 2 लग्न झालेली आहेत. त्याचं पहिलं लग्न 2010 ला शाल्मवी या अभिनेत्रीशी झालं आणि 2014 तिच्याशी घटस्फोट झाला. त्यानंतर दुसरं लग्न त्याने 2017 अभिनेत्री मयुरी वाघ सोबत केलं आणि 2019 तिच्यासोबत घटस्फोट झाला. पियुषने श्रीकांत इनामदाराच्या भूमिकेत एकाच या जन्मी जरूर या मराठी टेलिव्हिजन मालिकेतून एंट्री केली. 2009 बुरे भी हम भले भी हम या कॉमेडी शो मध्ये त्याला कास्ट करण्यात आलं. त्याने 2014 क्राईम ड्रामा थ्रिलर आणि अस्मिता मध्ये अभिजितची भूमिका साकारली. त्यानंतर त्याने फेमस मराठी मालिका अंजली, अधुरे एक कहाणी, काटा रोते कुणाला, मधु इथे चंद्र तिथे, मन उदान वाऱ्याचे, लज्जा, साथ दे तू मला आणि पिंकीचा विजय असो यामध्ये त्याने काम केलं. टेलिव्हिजन व्यतिरिक्त पियुषने 2013 मराठी चित्रपट श्रीमंत दामोदर पंत मध्ये विजयची भूमिका केली. 2014 आलेल्या मंगेश कंठाळे यांच्या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याने शिवाय, चूक भूल दैवी घ्यावी, लाल इश्क, पायपण भारी देवा यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. सध्या पियुष हा कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेत विश्वजितची भूमिका साकारत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विश्वजितचा अभिनय आवडतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.